काँग्रेस नेते नारायण राणे गुरुवारी पुढील राजकारणाची दिशा स्पष्ट करणार असले तरी राणेंच्या भाजपा प्रवेशाचा मुहूर्त अद्याप निश्चित झाला नसल्याचं भाजपचे वरिष्ठ नेते सांगतात राणेंच्या प्रवेशाच्या हालचालीही भाजपामध्ये सध्या दिसत नाहीत त्यामुळे घटस्थापनेच्या दिवशी राणे काय घोषणा करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं एकीकडे राज्याला पावसानं झोडपला असताना दुसरीकडे सिंधुदुर्गसह राज्याच्या राजकीय वर्तुळात नारायण राणे भाजपत कधी जाणार हीच चर्चा सुरू आहे बारा एप्रिलला राणेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अहमदाबाद इथं अमित शहाची भेट घेतली जुलै महिन्यात राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर राणेंचा भाजप प्रवेश होईल असं बोललं गेलं मात्र जुलैचा मुहूर्त टळल्यानंतर भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या मुंबई भेटीत राणे भाजपत जातील अशी नवी चर्चा सुरू झाली पण तसं काही घडलं नाही आता नवरात्रीच्या नव्या मुहूर्ताची चर्चा सुरू झाली आहे जसजसा भाजप प्रवेश लांबतोय तसतशी राणेंची चिंताही वाढताना दिसते तर दुसरीकडे राणे भाजपत जाणारच हे गृहीत धरून काँग्रेसनं त्यांना टाळणं सुरू केलंय भाजपनंही राणेंना झुलवायचं ठरवलंय की काय असा प्रश्न पडतोय कारण मागचे सहा महिने राणे भाजपत जाणार अशी चर्चा सुरू असताना भाजपनं अद्याप राणेंच्या प्रवेशाचा मुहूर्त निश्चित केलेला नाही एवढंच नव्हे तर भाजपातील वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राणेंचं पक्षात पुनर्वसन कसं करायचं हेही निश्चित झालं नसल्याचं सांगितलं जात आहे आपण घटस्थापनेला म्हणजेच एकवीस सप्टेंबरला महत्वाची घोषणा करणार असल्याचं राणेंनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केलंय मात्र बार्गेनिंग पॉवर संपली असल्यानं वेटॅन बॉचची भूमिका घेण्यावाचून राणेन पुढं पर्याय नाही आता कोकणात ता आपली ताकद दाखवण्याकरता स्वतःचं पॅनल उभं करून ग्रामपंचायत निवडणुका लढवण्याची घोषणा राणेंनी केली आहे तर दुसरीकडे भाजपकडून ठोस आश्वासन मिळत नसल्यानं एकीकडं काँग्रेसच्या राज्यातल्या नेतृत्वावर टीका करतानाच मी अजूनही काँग्रेसमध्येच असल्याचा सावध पवित्राही राणे घेत आहेत भाजपनं झुलवत ठेवल्यानं राणेंना पुढचा मार्ग दिसत नसल्यानं भविष्यात कोणता निर्णय घ्यायचा असा प्रश्न कदाचित राणेंसमोर असेल त्यामुळं घटस्थापनेला राणे आपलं अस्तित्व दाखवण्याची धडपड करण्याची शक्यता आहे नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त भाजपचे अध्यक्ष अमित शहा ठरवणार असून त्यांनी अद्यापही हा मुहूर्त निश्चित केला नसल्याचं चा भाजपचे नेते सांगत आहेत त्यामुळे नारायण राणेंची भविष्यातील वाटचाल आणि त्यांचं राजकीय भवितव्य याबाबत अद्यापही संभ्रम आहे जोपर्यंत नारायण राणेंचा भाजप प्रवेश होत नाही तोपर्यंत हा संभ्रम मात्र कायम राहणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकर सह दीपक भातुसे झी मीडिया मुंबई झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे